नमस्कार, मी अंकिता कोठारे. ई नमकाच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. नजर टाकूया सकाळपासूनच्या काही ठळक घडामोडींवर. गेल्या 8 दिवसांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे. बेस्टच्या संपांवर आज देखील तोडगा निघू शकलेला नाही. बेस्ट जनतेच्या पैशांवर चालते, मग जनताच वेटीस का असा सवाल विचारत या संदर्भात तातडीने निर्णय घ्या असे निर्देश हायकोर्टाने बेस्ट प्रशासन आणि कर्मचारी संघटनांना दिले आहे. आता या प्रकरणावर उद्या सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळ्याला सुरुवात झाली असून आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने पहिले शाही स्नान पार पडले. साधू, महामंडलेश्वर आणि इतर आखाड्यांच्या शाही स्नानानंतर अनेक भाविकांनी शाही स्नान केले. कुंभमेळ्याच्या पहिल्याच दिवशी 12 लाख साधू संत उपस्थित होते. कर्णधार विराट कोहलीचे धडाकेबाज शतक आणि महेंद्रसिंग धोनीच्या अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 4 चेंडू व 6 विकेट राहून विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारत 3 सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधली आहे. टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 4 बळी टिपले, तर मोहम्मद शमीने 3 बळी आणि रवींद्र जडेजाला 1 गडी बाद करता आला. विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर केंद्रापाठोपाठ आता राज्य सरकारनेही नवीन योजनांच्या घोषणांचा पाऊस पडला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओबीसी समाजासाठी 700 कोटींच्या योजनांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून ओबीसी महामंडळाला 250 कोटी, भटक्या विमुक्त महामंडळासाठी 300 कोटी, वडार आणि रामोशी समाजासाठी पहिल्यांदाच विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. कर्नाटकातील कुमारस्वामी सरकारमधील 2 अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकारला मोठा हादरा बसला आहे. एच नागेश आणि आर शंकर अशी या अपक्ष आमदारांची नावे असून मंगळवारी त्यांनी राज्यपालांकडे लिखित स्वरूपात आपला राजीनामा सोपवला. नंदुरबारमधील नर्मदा नदीत प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली असून या बोटीत 62 प्रवासी होते. यातील 36 जणांची प्रकृती गंभीर असून 5 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. धाडगाव येथील भुसा पॉइंट जवळ प्रवाशांना घेऊन जाणारी ही बोट आज दुपारी उलटली. काही दिवसांपूर्वी केरळच्या शबरीमला मंदिरात 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 2 महिलांनी प्रवेश करत इतिहास रचला. या महिलांपैकी एक असलेल्या कनक दुर्गा हिला मंदिरात प्रवेश केला म्हणून तिच्या सासूनं जबर मारहाण केली आहे. सासूच्या मारहाणीत कनक दुर्गाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या आमच्या www.enamaka.com या वेबसाईटला. धन्यवाद. आपण उद्या भेटूया सायंकाळी 7 वाजता. तोपर्यंत ऑनलाईन वाचा, अपडेटेड रहा.